हरि ओम। मी अशोक सिंह धोंडे, नालासोपारा पश्चिम उपासना केंद्र। मी माझा एक अनुभव तुम्हाला सादर करत आहो। माझा एक ॲक्सिडेंट झाला होता, आज तो दिवस मला आठवत नाही, पण तारीख आठवत नाही, पण तो दिवस होता आषाढी एकादशी। संपूर्ण मुंबई जलमय झाली होती आणि नालासोपारामध्ये प्रथमच इतकं पाणी भरलं होतं की ट्रेन सेवा सगळ्या बंद झाल्या होत्या। आम्ही वसई ते नालासोपारा ट्रॅकमधून चालत चालत आलेलो। चालत चालत येताना घरपोच झालो, पण दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर म्हणालो चला आपण पाणी किती ओसरलं ते पाहायला जाऊया म्हणून। त्यानिमित्ताने आम्ही स्टेशनला निघालो। स्टेशनला जाताना आम्ही चालत गेलो, पण येताना रिक्षानी जेव्हा आलो त्या अर्ध्यामध्ये येताना माझी रिक्षा पलटी झाली आणि माझा डावा हात निखळला। डावा हात निखळल्यानंतर मला ताबडतोब डॉक्टर संमेलनच्या दवाखान्यात नेण्यात आलं। तिथे डॉक्टरने पाहिलं आणि डॉक्टरने सांगितलं की याचा हात निखळलेला आहे, तर याला डॉक्टर चिंदेंकडे घेऊन जावं लागेल। त्याप्रमाणे मला तिकडून एक दुसरी रिक्षा करून डॉक्टर चिंदेंकडे घेऊन गेले। डॉक्टरांनी हात बसवला, हात बसवल्यानंतर मला घरी घेऊन गेले आणि थोडासा मला डोक्याला मार लागलेला। तर भाऊ वगैरे घाबरले होते, त्यांनी सांगितलं की सी टी स्कॅन करावं लागेल। तर डॉक्टरने सांगितलं की यांना बोरिवलीला घेऊन जावं लागेल सी टी स्कॅन करायला। दुसऱ्या दिवशी पाणी थोडं ओसरलं होतं, गाड्या हळूहळू चालू झाल्या होत्या। माझे भाऊ आणि मी आम्ही नालासोपारा स्टेशनला प्लॅटफॉर्मच्या कॉर्नरला उभे होतो। इतक्यात एक गाडी आली, गाडीला गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही काही केली नाही, आम्ही मागेच उभे राहिलो। पण त्या गाडीच्या गार्डने आम्हाला पाहिलं, त्यांचं लक्ष आमच्यावर गेलं आणि त्यांनी आम्हाला बोलवलं, विचारलं कहाँ जाना आहे। माझ्या भावानी सांगितलं की बोरिवली जाना आहे। तर भावाला त्या गार्डने सांगितलं की आप लोग बाजूकडे पे बैठ जाओ आणि मला सांगितलं की तुम यहाँ पे आ जाओ। आणि गार्डनी मला त्यांच्या डब्यामध्ये घेतलं, मी उभा होतो डब्यामध्ये, त्यांनी मला त्यांच्या सीटवर बसायला सांगितलं आणि मला विचारलं कसं काय झालं। मी सगळं सांगितलं, त्यांनी सांगितलं कुछ डरना मत, कुछ नाही होगा तुझे। आणि हळूहळू गाडी चालू झाली, गाडी चालू झाली आणि भाईंदर स्टेशनला पोचली गाडी। मला विचारलं कुछ पिएगा, मी सांगितलं नो सर थँक्यू। तरी त्यांच्या जोडीला बलसाड एक्सप्रेसचा मोटरमन होता, त्यांनी त्याला सांगितलं का जा एक मसाला सोडा घेऊन ये म्हणून। ते ग्रस्त गेले मसाला सोडा घ्यायला, त्यांना यायला उशीर झाला म्हणून त्या गार्डनी अक्षरशः त्या कॅन्टीनवाल्याला एक शिवी झाडली आणि त्याला सांगितलं का लवकर दे म्हणून। त्याप्रमाणे त्यांनी दिलं, ते सोडा घेऊन आले। मी मला सोडा प्यायला सांगितला, मी सोडा पिला। मी सोडा पिन होईपर्यंत ग्लास पुन्हा परत येईपर्यंत गाडी तिथेच थांबवली। गाडीनंतर निघाली पुढे आणि बोरिवली स्टेशनला आली। बोरिवली स्टेशनला आल्यानंतर मी गाडीतून डब्यातून उतरत होतो, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का जा बेटा तेरे को कुछ नाही होगा। आणि मी खाली उतरलो, खाली उतरल्यानंतर मी जिना चढत होतो, जिना चढत होतो तिथपर्यंत ते माझ्याकडे बघत होते। बघता बघता मी मागे वळून पाहिलं तर ते माझ्याकडे बघत होते। तर नंतर मग त्यांनी मला सांगितलं का एक बात याद रखना, जबी भी कभी मिलेगा तो मुझे भूलना मत, मुझे याद रखना। आणि मी वरती जिना असा चढायला लावलो आणि वरती फिरून बघितलं तर त्यांनी जसे बापू आपल्याला आशीर्वाद देतात त्याप्रमाणे त्यांनी सुवर्ती हात केला आणि आशीर्वाद दिला आणि मग ती गाडी पुढे गेली। पण आज मी असा अनुभव घेतो की मला, मी त्यावेळेस गेलो तिथे, पण मला सी टी स्कॅनसाठी करायला आतमध्ये घेतलं, सी टी स्कॅन झाला माझा, मला माझा सगळं रिपोर्ट टोटल नॉर्मल आले, मला काहीही झालं नव्हतं। आणि अशा परिस्थितीमध्ये त्या गाडीने मला सांगितलं का मला कधी विसरू नकोस, पाहिल्यावर कधी लक्षात ठेव मला। पण आज तो दिवस आणि आजचा दिवस, आजपर्यंत तो गार्ड मला कधीच दिसला नाही। त्याच्यात स्पष्टपणे त्याच्या बापूंच्या जशा आज मोठ्या मिशी आहेत तशा स्पष्टपणे सफेद मिशा होत्या। आणि त्यांनी मला एवढं पण सांगितलं की आज मी एवढ्या वर्षात कधी नालासोपारला पाणी एवढं भरलेलं पाहिलं नाही। पण आज पण मी कधी गाडीमध्ये बघतो किंवा गार्डचा डबा शोधतो का कधी कुठे दिसेल, पण ती व्यक्ती आजपर्यंत मला कधी दिसली नाही। तो अनुभव असा आहे की माझे एक नातेवाईक दादरला देवलोक झाले, तर त्यांचा आम्हाला फोन आला आणि मावसभावाने मला सांगितलं का मी बाईक घेऊन जाणार आहे।
तर तू आपण दोघं जाऊया. तर मी म्हटलं ठीक आहे भाऊ, मला आठवण माझी बाईक घेऊन गोरेगावला आला. आम्ही दोघं बाईकवरून गेलो. येता वेळेस आम्हाला पाऊस लागला. पाऊस लागला त्यावेळेस गाडीमध्येच थांबवली आणि माझ्या खिशातलं सगळं वस्तू पैसे होते कागदपत्र होते ते सगळे मी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले आणि ती पिशवी सीटवर ठेवली आणि मग मी बसलो. आणि अर्थातच त्याच्यात बापूंचा फोटो होता. आणि भावानी मला इतकं सांगितलं की उतरल्यावर पिशवी घ्यायला विसरू नको. मी म्हणालो ठीक आहे. आम्ही आलो, मला कंपनीत त्यांनी गोरेगावला सोडलं. मी उतरलो आणि सरळ कंपनीत निघून गेलो. आणि कंपनीत गेल्यानंतर मला आठवलं की मी ती पिशवी घेतली नाही. आणि ती तुम्ही कल्पना करा का, ती पिशवी बाईकवर ठेवलेली सीटवर पिशवी तिथून गोरेगाव ते मालाडपर्यंत तशी जाऊ शकते का? पण ती पिशवी गोरेगाव ते मालाडला पोचली आणि ती पिशवी व्हीलच्या बाईकच्या व्हीलमध्ये अडकली आणि व्हीलमध्ये अडकून ती पिशवी तशी त्याच्यातलं कुठलाही पेपर हलला न हलता ती पिशवी मालाडपर्यंत पोचली. बाईकवर भाऊ मालाडला उतरला आणि त्याचं अचानक लक्ष गेलं व्हीलवर, तर ती लाल पिशवी त्याला त्या सीट व्हीलमध्ये अडकलेली दिसली. आणि मी इथे कंपनीमध्ये विचार करत होतो की माझी पिशवी गेली म्हणून आणि मी रस्त्यावर एकदा बाहेर निघालो, बघितलं बोलो कुठे पिशवी पडलेली सापडते का, पण नाही. पण आश्चर्य, अचानक भावाचा फोन आला, तुझी पिशवी बाईकच्या व्हीलमध्ये अडकलेली आहे, संध्याकाळी येऊन घेऊन जा. मी त्याच वेळेला बापूला हात जोडले आणि हरिओम म्हटलं. कोणी अशी त्याच्यातली एक वस्तू त्याच्यातली पडली नव्हती का? बाबा आपल्याला असं वाटेल का बापूला मी प्रार्थना केली, बघ बापू त्याच्यामध्ये त्यावेळेस माझ्याकडे फक्त 3,500 रुपये खिशात होते आणि अमुक पेपर होते. पण मी बापूला एवढं सांगितलं का, बापू बघ त्याच्यात तुझा फोटो आहे, मला माहिती नाही, मला माझी पिशवी मिळाली पाहिजे. आणि ती पिशवी तशीच्या तशी माझ्या हातात पुन्हा आली. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ समीर नाथ समीर नाथ समीर.